डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज संगमनेर। प्लेग्रुप ते इयत्ता 12वी सायन्स वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू। संगमनेर मधील सर्वात कमी फी असलेली दर्जेदार शाळा, अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक, वर्ग आणि शालेय परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस ट्रॅकिंग सह बस सेवा, अत्याधुनिक संगणक आणि विज्ञान प्रयोगशाळा। ठिकाण अकोले बायपास गणेश नगर संगमनेर। संपर्क 0-24-25-22-64-56। भाजपाचे माजी खासदार किरीटी सोमय्या यांना अटक करावी या मागणीसाठी कर्जतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवसैनिकांनी उग्र निदर्शनं केली। किरीट सोमय्यांना राष्ट्रद्रोही घोषित करून शिवसैनिकांनी त्यांच्या पुतळ्याला जोडे मारून नंतर दहन केलं। सोमय्या यांनी आयएनएस विक्रांत ही युद्धनौका वाचवण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी गोळा केला, त्याचा अपहार केला। या प्रकरणी सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना तातडीने अटक करावी आणि महाराष्ट्र तसेच देशद्रोही असणाऱ्या किरीट सोमय्या यांच्यावर कारवाई करावी। यासाठी कर्जत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांच्या पुतळ्याला जोडे मारून त्याचं दहन करण्यात आलं। महाराष्ट्रद्रोही देशद्रोही किरीट सोमय्या यांचा जोडे मारो आंदोलन करून निषेध करीत आहोत। या किरीट सोमय्यांनी आपल्या 1971 सालच्या भारत पाक युद्धाच्या विक्रांत जहाजाच्या दुरुस्तीसाठी वरघडी गोळा करून मोठा भ्रष्टाचार केलेला आहे। त्यांच्यावर महाराष्ट्र सरकारने गुन्हा दाखल केलेला असून त्यांना अटक व्हावी या निषेधार्थ शिवसेना कर्जत तालुक्याच्या वतीने हे जोडे मारो आंदोलन या ठिकाणी होत आहे। वैफल्यग्रस्त नेते किरीट सोमय्या यांनी या आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर आणि त्यातल्या त्यात शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्री आणि काही मंत्री टार्गेट करून वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करून हे सरकार कसं पडन आणि भाजप सत्तेत कसं येईल याच्यामुळं क्रांतनौका वाचवण्यासंदर्भात त्यांनी जी वर्गणीवाळा केली, लाखो करोडो रुपयाची वर्गणीवाळा केली, या वर्गणीचा उपयोग त्यांनी त्यांच्या निवडणुकीसाठी केला आणि म्हणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, त्यांना अटक व्हावी म्हणून या इथं कर्जत तालुक्यात आम्ही बैरामण्णा यादव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करतो। तातडीने शासनाने जर पाऊल उचलावं आणि किरीट सोमय्यांना अटक करावी अशी मी शासनाला विनंती करतो। किरीट सोमय्या यांनी आयएनएस नौका ही वाचवण्यासाठी किरीट सोमय्या व त्याच्या पुत्रांनी नील सोमय्या यांनी जो निधी गोळा केला, वर्गणी गोळा करून ही आपल्या घरच्या तिजोरीत टाकली, ही हा निधी त्यांनी कोणत्याही चांगल्या कामाला वापरलेला नाही। याची पहिली चौकशी ईडी मार्फत पहिली मोठी चौकशी व्हा व नाही तर सीबीआय लावून यांची चौकशी व्हा आणि यांना अटक करून आत टाकावा किंवा तडीपार करून टाकावा अशी सगळ्या शिवसेना आणि शिवसैनिकांची। विक्रांत युद्धनौकेच्या नावाखाली किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांनी पैसे गोळा करून स्वतःच्या तिजोरीत ते भरून ठेवले। अशा सोमय्यांना तात्काळ अटक करून त्यांना कायमस्वरूपी जेलमध्ये ठेवावं अशी ही मागणी शिवसैनिकांनी केली आहे। गणेश जेवरे, सी न्यूज मराठी, कर्जत।